बघा आज आम्ही एक कोळंबी घेतली आहे हातात, त्या कोळंबीला आम्ही कसं साफ करायचं हे बघणार आहोत. बघा ह्याचं हे तोंड एक साईडला तोडायचं, मागून शेपूट पण काढायची, हे त्याचे पाय मोडायचे, आणि हे खवले असतात जे वरती कडक कडक, ते खवले पण काढायचे एकदम टकाटकमध्ये. आणि हे आतमध्ये त्याची नसारखी असते, हे दोऱ्यासारखी, ती ओढून काढायची की हे पूर्ण तर साफ होतो. आणि हे साफ झालेलं कोळंबी आपण कालवणात टाकणार आहे, जेणेकरून आपले कालवण एकदम मस्त होणार आहे कोकणी स्टाईलमध्ये कालवण. हे बघा साफ झालेलं कोळंबी किती छान दिसत आहे, त्याचं आपण हे छान दिसणारे कोळंबी बघा, हे हिरवट सारखं आहे, हिरवे हिरवे पदार्थ, हे आपल्याला सगळं साफ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले कालवण एकदम छान व्हायला पाहिजे. कोळंबी स्पेशल आपण आज बनवणार आहोत, कोकणी कोळंबी. ही एकदम अलिबागची ही स्पेशल फ्रेश कोळंबी आहे, अलिबागमध्ये स्पेशल कोळंबी भेटते, मासे एकदम समुद्रातले मासे, समुद्रातली कोळंबी, स्पेशल कोळंबी आपल्याला ताजी एकदम स्वच्छ भेटते, ती कोळंबी आपण आज आणलेली आहे. ते बघा मस्तमध्ये कोळंबी साफ करायचं आपण बघत आहोत, कसे साफ करायचं. काही लहान कोळंबी असतात, काही मोठे असतात, एकदम छानपैकी आपण कालवण याचं तयार करू शकतो. हे झालं आहे आपलं कोळंबी कसे साफ करायचं. हां हे बघा, हे आम्ही आता कोळंबी साफ करायचं जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यात बघा किती स्वच्छ तरीकेने आम्ही साफ केले आहे. आमचा असेच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या माझ्या व्हिडिओला तुम्ही किती पसंत करता त्याचं आम्हाला लाईक थोडंसं खूप छान वाटेल, आणि आम्ही अशा प्रकारचे आणखीन व्हिडिओ बनवू शकू. आणि आमचे भरपूर आमच्या चॅनलवर खाना पकाना अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघून तुम्ही चांगल्या प्रकारचे कालवण जेवण तुम्ही बनवू शकता. थँक्यू.